आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली होती तो काळ असा होता की जेव्हा अनेक लोक गुलामगिरीच्या छायेमध्ये आपल्यातलं पौरुष आपल्यातली विजिगीषुवृत्ती ही विसरले होते आणि अशा काळामध्ये 18 पगड जातीच्या सामान्य मराठी माणसाला मावळ्यांना एकत्रित करून छत्रपती शिवरायांनी त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा या देशामध्ये स्वराज्याची स्थापना झाली आणि ही जी काही स्वराज्याची स्थापना आहे ही केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हती तर आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे. खरं म्हणजे आम्हाला इतिहासात हे शिकवलं छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला झुंजवत ठेवलं आणि जो औरंगजेब मराठ्यांना पराभूत करण्याकरता महाराष्ट्रात आला होता महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला पण मराठे पराभूत झाले नाही आणि त्यानंतर 100 वर्ष छत्रपती शिवरायांच्या साम्राज्याला अटकेपर्यंत नेण्याचं काम हे मराठ्यांनी केलं आणि मराठी साम्राज्य हिंदवी साम्राज्य या संपूर्ण देशामध्ये प्रस्थापित त्या ठिकाणी करण्याचं काम हे मराठी माणसांनी केलं.